हॅलो फ्रेंड्स भूमिका टीचिक मध्ये आपले स्वागत आहे आपण मराठीतून इंग्लिशचे वाक्य समजून घेणार आहोत याने आपले इंग्लिश होईल एजे उभे रहा, उभे रहा, यासाठी वापरायचं आहे स्टँडअप स्टँड अप अजून काही नाही अजून काही नाही यासाठी वापरायचं आहे नथिंग एल्स नथिंग एल्स पुन्हा एकदा आपण बोलतो ना हे काम पुन्हा एकदा कर त्यासाठी वापरायचं आहे वन्स मोर वन्स मोर जर आपली चूक झाली असेल तर आपण बोलतो माझी चूक आहे त्यासाठी वापरायचं आहे माय मिस्टेक माय मिस्टेक लपवू नका लपवू नका यासाठी वापरायचं आहे डोंट हायड डोंट हायड हलू नका हलू नका यासाठी वापरायचं आहे डोंट मू डोंट मू मूचा अर्थ हलणे इकडे बघा इकडे बघा यासाठी वापरायचं आहे लुक हेअर लुक हेअर एखादं रडत असेल तर आपण त्याला बोलतो रडणं बंद कर त्यासाठी वापरायचंय स्टॉप क्रॉइंग स्टॉप क्रॉइंग आपण कामावर असताना आपल्याला एखाद्याचा फोन आला तर आपण बोलतो मी कामावर आहे त्यासाठी वापरायचं आय एम ऑन ड्युटी आय एम ऑन ड्युटी तो गेला आहे तो गेला आहे ही हॅज गॉन ही हॅज गॉन गॉनचा अर्थ गेला संपर्कात राहा संपर्कात राहा टच कीप इन टच मला जाऊ द्या मला जाऊ द्या लेट मी गो लेट मी गो रोज या रोज या कम डे कम डे एखाद्याचं मोठ ठीक नसेल तर आपण बोलतो मोठ ठीक कर त्यासाठी वापरायचंय सेट युअर मूड सेट युअर मूड मला असं वाटतं मला असं वाटतं आय फील सो आय फील सर्वजण गप्प असतील कोणी काही बोलतच नसेल तर आपण बोलतो काहीतरी बोला त्यासाठी वापरायचं से समथिंग से समथिंग हे माझ्यावर सोडा हे माझ्यावर सोडा यासाठी वापरायचं आहे लिव्ह इट ऑन मी लिव्ह इट ऑन मी थोडं जोरात बोला आपल्याला एखाद्याचं बोलणं ऐकू येत नसेल तर आपण बोलतो थोडं जोरात बोला त्यासाठी वापरायचं स्पीकर अ इल लावडर मला भूक नाही मला भूक नाही यासाठी वापरायचं आहे आय एम नॉट हँग्री आय एम नॉट हँग्री माझी शपथ घे माझी शपथ घे स्वेअर बाय मी स्वेअर बाय मी मी हे करू शकते किंवा शकतो मी हे करू शकते किंवा शकतो त्यासाठी वापरायचं आय कॅन डू इट आय कॅन डू इट बोलण्याच्या अगोदर विचार करा बोलण्याच्या अगोदर विचार करा थिंक बिफोर यू स्पीक थिंक बिफोर यू स्पीक तुमचा वाढदिवस केव्हा आहे तुमचा वाढदिवस केव्हा आहे आपण एखाद्याला विचारतो ना त्यासाठी वापरायचं वेन इज युअर बर्थडे काम कस चालू आहे काम कस चालू आहे हाऊ इज वर्क गोइंग हाऊ इज वर्क गोइंग येऊन बसा येऊन बसा यासाठी वापरायचं आहे कम अँड सेट कम अँड सेट वाक्य समजले असतील तर शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा